इंटरसेक्शन ऑफ सेट बघणार आहोत। तर मी काय केलं बघा, एकदम एकदम सिंपल शब्दामध्ये मी सांगणार आहे। बघा दोन मी तुम्हाला सेट दिलेले आहेत इथे। एक आहे बघा, ए मध्ये काय कुठले कुठले एलिमेंट्स आहेत बघा, 2, 4, 8, 10, 12 आहे, आणि त्याच्यामध्ये 1, 2, 9, 10, 13 आहे। मी काय करतो बघा, दोघांमध्ये कॉमन काय आहे ते बघतो। ह्याच्यामध्ये कॉमन काय, 2 आहे, 10 आहे। मग मी ते काय करणार आहे, समजा जे दोघांमध्ये सेम आहे ते मी काय करणार, मध्ये लिहिणार 2 आणि 10, बरोबर ना, 2 आणि 10। आता ह्याच्यामध्ये वेगळे कुठले आहेत बघा, ह्याच्यामध्ये 1 आहे, 9 आणि 13, ह्याच्यामध्ये कुठले आहेत, 2 कॉमन आहे, 4, 8 आणि 12। म्हणजे आपण काय केलं बघा, दोघांमध्ये कॉमन असलेले वेगळे काढले, आणि त्यालाच आपण इंटरसेक्शन ऑफ काय म्हणणार आहे, सेट म्हणणार आहोत। म्हणजे ते लिहिताना आपण कसं लिहिणार आहे, ए इंटरसेक्ट बी, असं आपण काय करणार लिहिणार आहे। आणि याचा आपण इक्वल टू काय लिहिणार सांगा, 2, A। हे वेन डायग्रामने पण दाखवलंय आणि आपल्या रेग्युलर मेथडने पण मी दाखवलं। म्हणजे तो आन्सर काय ना, ए युनियन बी, म्हणजे दोघांमध्ये कॉमन असलेले काय करणार आपण काढले, आणि ते आले आपले 2 आणि 10। आणि इथे आपण असं दाखवलंय बघा, वेन डायग्राममध्ये अशा पद्धतीने दाखवलंय। आता समजा मी काय करू शकतो, हे असं पण लिहू शकतो, ए इंटरसेक्ट बी, किंवा मी काय करू शकतो, बी इंटरसेक्ट ए। दोघांचा आन्सर काय असणार आहे, सेम आहे, कुठलंही पहिलं लिहिलं तरी काय प्रॉब्लेम नाही। त्यामुळे हे आपल्याला समजलं, तुम्हाला हे तुम्हाला काय केलं, समजलं। आता बघा आन्सर जे आपल्याला मिळते ते काय मिळतं, 2, 10 मिळतं, बरोबर, 2, 10। मग मी असं लिहिलं तर तुम्हाला समजणार की नाही, बघा हा जो शेड आहे बी इंटरसेक्ट ए, बी इंटरसेक्ट ए हा कशाचा सबसेट आहे सांगा, बीचा सबसेट आहे। आपण सबसेट म्हणजे काय ते बघितलं, म्हणजे याच्यामध्ये असलेले सगळे इलिमेंट बी मध्ये आहे, त्यामुळे तो बी चा काय झाला, सबसेट झाला। म्हणजे आपलं कुठलं झालं सांगा, हे आपलं प्रूव्ह झालं, ही त्याची प्रॉपर्टी काय झाली, प्रूव्ह झालं। म्हणजे ए इंटरसेक्ट बी हा काय बीचा काय असतो, सबसेट असतो। म्हणजे काय झालं, बी आणि ए मध्ये, बी इंटरसेक्ट ए मध्ये जे आपल्याला मिळालंय, कुठले मिळाले, 2 आणि 10 मिळाले, ते कशाचा भाग आहे सांगा, बीचा भाग आहे। बघा बी मध्ये पण आहे ते 2 आणि 10, त्यामुळे ह्याला आपण काय म्हणतो, सबसेट म्हणतो। सबसेट म्हणजे तुम्हाला सांगितलं मी, सबसेट म्हणजे त्याचा जे काय असतो भाग, त्याच्यामध्ये असलेले एलिमेंट सगळे ह्याच्यामध्ये आहे। दुसरं स्टेटमेंट मी असं पण लिहू शकतो बघा, ए इंटरसेक्ट बी किंवा बी इंटरसेक्ट ए हा सबसेट ऑफ ए पण आहे। ह्याचा अर्थ काय सांगा, ए ऑफ ए इंटरसेक्ट बी 2 आणि 10 आहे, ते कशाचा भाग आहे सांगा, एचा पण भाग आहे। त्यामुळे हे आपलं पण, ही पण प्रॉपर्टी काय झाली आपली, प्रूव्ह झाली। म्हणजे जेव्हा काय असतं सांगा, बी इंटरसेक्ट ए हा बीचा सबसेट असतो, किंवा बी इंटरसेक्ट ए हा एचा पण सबसेट असतो, कारण त्याच्यामध्ये असलेले सगळे एलिमेंट ए मध्ये पण असतात आणि बी मध्ये पण असतात। त्यामुळे हे तुम्हाला समजलं असेल, म्हणजे हे आपलं काय झालं, परफेक्ट झालं। जर दुसरं आपण उदाहरण काय बघतोय, तर मी तिथे 2 सेट दिलेले आहे बघा, ए मध्ये 1, 3, 8, 9, 10 आणि 11, आणि याच्यामध्ये मी काय दिले बघा, 8, 10 आणि 11 दिले। हे मी वेन डायग्राम मध्ये कसं काढणार बघा, तर मी काय करतो, एक मोठंही काढतोय असं, आणि त्याच्यामध्ये एक छोटा काढतो असा। जर तुम्ही बघितलं ना, तर बघा 8 इथे पण आहे, 10 इथे पण आहे, 11 इथे पण आहे। म्हणजे काय झालं सांगा, हे 3 अंक आहे ते ए मध्ये पण आहे, बी मध्ये पण आहे। मग मी कसे दाखवणार, ते मध्ये दाखवतो बघा, 8, 10 आणि 11, ह्याला मी नाव देतो बी, ह्याला मी नाव काय दिलंय, बी दिलाय। पाहिजे तर आपण काय करूया, मोठा डायग्राम करूया, थोडासा काय करूया, मोठा करूया। हे तुम्हाला समजलं तर मी हे करू का, नको लागेल आपल्याला, थांबा तुम्ही कुठेतरी लागलं। मी समजा काय केलं असं, हा आपला काय झाला समजा, ए झाला, आणि हा आपला काय झाला समजा, बी झाला। तर बी मध्ये काय काय बघा, 8, 10 आणि 11 आहे, आणि याच्यामध्ये 8, 10, 11 याच्यामध्ये आहेत, 8, 10, 11 आणि 1, 3, 9 आहे, 1, 3 आणि 9। म्हणजे काय झालं बघा, याचं जर आपण इंटरसेक्शन आपल्याला काढायचं झालं, तर मी काय करणार आहे, ए इंटरसेक्ट बी, तर दोघांमध्ये कॉमन काय ते मी लिहिणार आहे। तर दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 8, 10, 10, 8, 10, 11 आहे। म्हणजे बी मध्ये सगळे असलेले एलिमेंट कुठे आहे सांगा, ए मध्ये आहे। त्यामुळे काय झालं सांगा, ए इंटरसेक्ट बी म्हणजे आपला काय येतो, ऍक्च्युअली काय येतो सांगा, इक्वल टू बी येतो। ए इंटरसेक्ट बी असेल तर काय होतं सांगा, 8, 10 आणि 11 येतात,
त्यामुळे तो काय आहे सांगा, सेट बी आहे बघा. म्हणजे याचा अर्थ काय झाला सांगा, जेव्हा काय असतो बी हा सबसेट ऑफ ए असतो, बी हा काय असतो सबसेट ऑफ ए असतो. बघा इथे काय झालं, बघा बी हा सबसेट ऑफ ए आहे. तेव्हा काय असतो, जर आपण काय केलं सांगा, बी इंटरसेक्ट ए किंवा ए बी इंटरसेक्ट बी केलं, तर त्याचा आन्सर काय तर बी येतं. ही पण प्रॉपर्टी आपली प्रूव्ह आहे. मी काय म्हणतो लक्षात आलं, परत एकदा सांगतो बघा, हा आपला संपूर्ण ए आहे. ए मध्ये एवढे सगळे एलिमेंट आहे, पण बी मध्ये कुठले आहेत सांगा, ए टेन आणि इलेव्हन ते ए मध्ये पण आहेत आणि बी मध्ये पण आहेत. त्यामुळे मी काय दाखवलं बघा, ते आतमध्ये दाखवलं बी सेल. आता ए सेल मध्ये 1, 3, 9 पण आहे, 8, 10 आणि 11 आहे. आणि दुसरी आपण काय बघितलं, तर बी हा सबसेट ऑफ ए आहे, म्हणजे बी मध्ये असलेले सगळे एलिमेंट ए मध्ये आहे. त्यामुळे काय झालं, बी हा सबसेट ऑफ ए झाला. आणि जेव्हा बी ऑफ सबसेट ऑफ ए असतो, तेव्हा ए इंटरसेक्ट बी हा काय असतो, काय काय सांगा बी असतो. हे आपण इथे काय केलं, प्रूव्ह केलेलं आहे. तसंच बरोबर उलट आपण करू शकतो. समजा मी काय करतो, परत एकदा लिहित नाही, मी फक्त काय करतो हे रब केलं आणि मी काय करतो इथे यांची नावं फक्त बदलतो. समजा हा आपला ए सेड आहे आणि हा आपला बी सेड आहे. हे वेगळं उदाहरण घ्यायची आपल्याला गरज नाही. आता आपण काय करूया, तर मला काय करायचंय, बी इंटरसेक्ट ए काढायचं आहे. तर काय येणार सगळं, इथे डायग्राम मगासारखं वेन डायग्राम आपण काढूया. आता बाहेरचा असो सेट, बी मध्ये सगळे आहेत एलिमेंट आणि ए मध्ये एवढेच आहे. ए मध्ये कुठले आहेत आपले सांगा, ए ए आणि इलेव्हन आहे, एवढे तीनच आहे. मग आपण काय करणार, बाकीचे कुठले आहे, 1, 3 आणि 9. आता आपल्याला काय करायचंय, बी इंटरसेक्ट ए काढायचं. तर आपलं काय येणार सांगा, ए मध्ये असलेले सगळे 8, 10 आणि 11 हे कशामध्ये आहेत सांगा, फक्त ए मध्ये आहेत. याचाच अर्थ सांगा, बी इंटरसेक्ट ए याचा आन्सर काय येते सांगा, ए येत आहे. म्हणजेच याच्यावरून आपण काय सांगू शकतो, आता ए हा सबसेट ऑफ काय सांगा, ए इज सबसेट ऑफ बी आहे. जेव्हा ए इज सबसेट ऑफ बी असतं, तेव्हा बी इंटरसेक्ट ए हा काय ए असतो. म्हणजे तिथे तुमच्या लक्षात आलं असेल बघा, ए हा सबसेट ऑफ बी, म्हणजे ए मध्ये असलेले सगळे बी मध्ये आहे. मग ए हा सबसेट ऑफ बी झाला. त्यामुळे जर आपण बी इंटरसेक्ट ए काढला, तर त्याचा आन्सर काय ते ए येतो. म्हणजे आपला कुठला प्रूव्ह झाला सांगा, हे आपण प्रूव्ह केलं बघा. ए सबसेट ऑफ बी असेल, तर बी इंटरसेक्ट ए काय येणार आहे, आपलं ए येणार आहे. हे आपलं काय झालं, प्रूव्ह झालं. आता आपण पुढच्या याच्याकडे वळूया. हे पोते आपल्याला नाही लागणार, मी काय करतो काढून टाकतो. ही प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेल बघा, परफेक्ट. आता तिसरं बघूया आपण. समजा आपल्याला काय दिलंय, तर हे प्रॉब्लेम दिलेला बघा, युनिव्हर्सल कुठला आहे आपला, युनिव्हर्सल मध्ये सगळे नंबर 1, 3, 4, 5, 8, 9 आहे आणि ए मध्ये काय सांगा, 3, 4, 8 आहे. तर आपण त्याचा कॉम्प्लिमेंट करू शकतो. कॉम्प्लिमेंट करायचं आपण बघितलंय, कॉम्प्लिमेंट. कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए मध्ये असलेले, ए मध्ये नसलेले आणि जे यू मध्ये असलेले अंक, असे कुठले कुठले आहेत आपण बघूया. 3 आहे 1 घेतला मी, 4 इथे आहे, 5 नाही आहे, नंतर 8 इथे आहे, 9 नाही आहे आणि 10 नाही. म्हणजे काय झालं सांगा, ए मध्ये नसलेले पण यू मध्ये असले, युनिव्हर्सल मध्ये असलेले, त्याला आपण काय म्हणतो, ए कॉम्प्लिमेंट म्हणतो. हे आपण बघितलं बघा, ए कॉम्प्लिमेंट. आता आपण काय करूया बघा, ए आणि इंटरसेक्ट ए कॉम्प्लिमेंट करूया. ए इंटरसेक्ट ए कॉम्प्लिमेंट म्हणजे काय असणार आहे, याच्यामध्ये पण असलेले आणि याच्यामध्ये पण असलेले आपल्याला पाहिजे. पण तसं असू शकेल का, नाही. कारण ए कॉम्प्लिमेंट मध्ये काय असतात, की ए मध्ये नसलेले सगळे कसे असतात, ए कॉम्प्लिमेंट मध्ये असतात. त्यामुळे त्याचा आन्सर आपलं काय येणार आहे, नल येणार आहे. नल म्हणजे ज्याच्यामध्ये काहीच नसतं. म्हणजे आपण कसं दाखवतो, असं एक तर दाखवू शकतो किंवा त्या सेटमध्ये काहीच नसतं, त्याला आपण काय म्हणतो नल. म्हणजे हे पण आपलं काय झालं सांगतो, प्रॉपर्टी प्रूव्ह झालं. समजलं, परफेक्ट. आता पुढचं बघूया आपण, तर आपल्याला काय करायचंय, ए इंटरसेक्ट ए काढायचं. हे समजलं नक्की, पर्यंत मी सांगतो बघा, हा आपला युनिव्हर्सल सेट आहे आणि आपला हा ए सेट आहे. म्हणजे ए सेट मध्ये नसलेले जे असतात त्याला ए कॉम्प्लिमेंट म्हणतात, पण युनिव्हर्सल मध्ये आहे. असे कुठले आहेत, 1, 5, 9, 10 आहे. त्यामुळे ए कॉम्प्लिमेंट आपण लिहिला आणि आपल्याला काय करायचं, ए इंटरसेक्ट ए कॉम्प्लिमेंट करायचं आहे. पण याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॉमन काहीच नसणार आहे,
त्यामुळे आपण काय लिहिणार आहे, नल लिहिणार आहे किंवा आपण हे असं पण लिहू शकतो. त्यामुळे हे आपलं काय झालं, प्रॉपर्टी प्रूव्ह झालं. आता पुढची आपण बघूया. समजा हे उदाहरण घेतो मी खालचं, ए मध्ये आपल्याला काय दिले सांगा, 3 4 8 दिलेलं आहे. ए मध्ये आपल्याला 3 4, त्याच युनियन आपल्याला ए मध्ये एसिस करायचं, इंटरसेक युनियन नाही इंटरसेक करायचं आहे. तर याच्यामध्ये पण आहेत आणि याच्यामध्ये पण, पण दोन्ही काय सेम आहेत, मग त्याचा आन्सर काय येणार आहे, 3 8 8 येणार. कारण याचं समजा आपण घेतलं 3 4 8 आणि युनियन दुसरा पण 3 4 आहे, दोघांमध्ये कॉमन काय सांगा, 3 4 8 आहे, 3 4 8 आहे. त्यामुळे आन्सर काय येणार आहे, येणार म्हणजे हे पण आपलं काय झालं, प्रूव्ह झाली प्रॉपर्टी. ही आपण सगळी बघतो की कशाची बघतोय सांगा, इंटरसेक्शन ऑफ सेटच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टी बघतोय. आणि लास्ट प्रॉपर्टी आपण बघणार आहोत, तर आपली लास्ट प्रॉपर्टी काय, तर ए इंटरसेक्ट नल, ए इंटरसेक्ट नल. ए म्हणजे समजा आपण हे कन्सिडर केला 3 4 8 हा सेट झाला, आणि नल म्हणजे आपण काय असतो त्याच्यामध्ये काहीच नसतं, त्याला आपण काय म्हणतो, नल म्हणतो. आणि जर त्याचं इंटरसेक्शन केलं तर दोघांमध्ये कॉमन काय, काहीच नाहीये, त्यामुळे आपलं काय येणार आहे, नल येणार. म्हणजे आपण काय लिहिणार आहे, नल. ही पण आपली प्रॉपर्टी काय झाली समजा, प्रूव्ह झाली. म्हणजे अशा प्रकारे आपण काय केलं, काय केलं समजा, सगळ्या प्रॉपर्टी 7 प्रॉपर्टीज आहेत त्या आपण बघितलेल्या आहेत. आता आपण त्याच्यावर उदाहरणं घेणार आहोत. आता आपण काय बघूया, एक उदाहरण मी इथे दिलेलं बघा, युनिव्हर्सल सेट आपल्याला दिलेला आहे 1 2 3 4 5 6 7 आहे. नंतर ए मध्ये आपल्याला 2 4 6 8 दिलेला आहे आणि बी मध्ये आपल्याला 1 2 6 10 दिलेला आहे. तर पहिलं आपण काय करूया, तर ए इंटरसेक्ट बी बघूया. ए इंटरसेक्ट बी, ए इंटरसेक्ट बी मध्ये काय येणार सांगा, दोघांमध्ये कॉमन असलेले टर्म काय बघायचे, बघूया आपण एक बाय एक दोघांमध्ये कुठले कॉमन आहे. 2 आहे इथे, 2 आहे इथे, 6 आहे तिथे पण, 6 आहे आणि कुठला आहे, नाही आहे. म्हणजे दोघांचं इंटरसेक्ट केलं तर आपल्याला काय मिळणार सांगा, 2 आणि 6 मिळणार. नंतर आपण काय बघूया, ए काय म्हणतो, कॉम्प्लिमेंट बघूया. ए कॉम्प्लिमेंट, कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, ए मध्ये असलेले टर्म जे काय नाही आहे, ए मध्ये नसलेले टर्म जे कशामध्ये आहे सांगा, युनिव्हर्सल मध्ये आहे ते आपण बघूया. 2 टर्म, 1 टर्म याच्यामध्ये आहे का, नाही आहे. 2 आहे इथे, 3 नाही आहे, 4 आहे, 5 नाही आहे, 6 तिथे आहे, इथे पण आहे, 7 इथे आहे, इथे नाही आहे. मग किती, 1 2 3 4, 1 2 3 4 5 6 7 हे 4 टर्म त्याचे नाही आहेत, त्याला आपण काय म्हणणार आहे, ए कॉम्प्लिमेंट म्हणणार. तसंच आपण काय करूया, बी कॉम्प्लिमेंट करूया. बी कॉम्प्लिमेंट, बी कॉम्प्लिमेंट म्हणजे काय, इथे नस, इथे असलेले टर्म जे इथे नाही आहे, म्हणजे सॉरी काय म्हणतो, इथे आहे पण ते बी मध्ये नाही आहे, असे टर्म कुठले आहेत बघा, 1 इथे आहे, 2 इथे आहे, 3 नाही आहे, 4 इथे नाही आहे, 5 इथे नाही आहे, 6 इथे आहे, 7 इथे नाही आहे आणि 8 इथे आहे का, नाही आहे. 8 पण नाही आणि 10 पण नाही. म्हणजे काय नाही आहे बघा, हे जे टर्म आहेत बघा, बरोबर आहे, 3 4 5 7 8 10 नाही येणार, सॉरी ते त्याच्यामध्ये नसलेले टर्म आपण बघतोय. याच्यामध्ये नसलेले जे याच्यामध्ये आहेत ते आपण बघतोय. तर आपण काय, सॉरी इथे आपल्याला काय करायला पाहिजे होतं, इथे मी एक 10 घेतो बघा, 10 घेतो म्हणजे आपल्याला 10 इथे लिहिता येईल, 10 इथे आहे ना, ओके, ते लिहायची गरज पडणार नाही. म्हणजे एक मी फक्त ॲड केलं बघा इथे, कारण हा त्याचा सबसेट होऊ दे, हा आहे तो, हा सबसेट आहे याचा, मी तिथे 10 लिहायला विसरलो, इथे काय पाहिजे, 10 पाहिजे, ओके. तर आता आपण बघितपर्यंत मी चेक करतो ना, 1 2 इथे आहे, 3 इथे नाही आहेत म्हणून मी इथे लिहिले, 4 इथे नाही आहेत लिहिले, 5 इथे नाही आहेत इथे लिहिले, 6 इथे आहे, 7 इथे नाही आहे लिहिले, 1 इथे नाही आहे लिहिले. म्हणजे हा आपला काय झाला सांगा, बीचा कॉम्प्लिमेंट झाला. नंतर इथे बघा मी काय केलं, 10 ऍड केलं ना इथे, इथे पण आपल्याला ए कॉम्प्लिमेंटमध्ये 10 लिहूया आपण, कारण आपण कन्सिडर काय करतोय सांगा, हे दोन्ही सेट याचं काय सबसेट आहे. त्यामुळे इथे बघा याच्यामध्ये जर बघितलं तर तुम्हाला काय दिसतं बघा, इथे 8 आहे पण 10 इथे नाही आहे, इथे नाही आहे पण इथे आहे, त्यामुळे मी कॉम्प्लिमेंटमध्ये ते लिहिणार आहे, पण इथे द्यायची गरज नाही आहे. म्हणजे पर्यंत मी परत एकदा एक्सप्लेन करतो, कन्फ्यूज नको होऊया.
तर मी ते लिहायचं विसरलेलो. आता आपण काय करतो बघा, हा आपला युनिव्हर्सल सेट आहे, हा त्याचा ए सबसेट आहे आणि बी सबसेट आहे. पहिली गोष्ट आपण हे काढलेलं आपल्याला समजलं की ए युनियन बी, ए इंटरसेक्ट बी काढलं, तर आपण काय करतो दोघांमध्ये कॉमन असलेले काढले तर 2 आणि 6 मिळाले, एवढं परफेक्ट झालं. आता ए कॉम्प्लिमेंटमध्ये आपल्याला असे टर्म पाहिजे जे इथे आहे तिथे नसलेले टर्म जे आपल्याला पाहिजे. मग काय मिळालं सांगा, 1 मिळाला, 3, 4 इथे आहे, 5, 6 इथे आहे, 7 आणि इथे 10 नाही, म्हणून 10 मिळालं. तर मग हे आपलं काय झालं सांगा, ए कॉम्प्लिमेंट झालं. बी कॉम्प्लिमेंटमध्ये काय बनणार आहे, याच्यामध्ये 1, 2, 6, 8, 10 आहे, पण हे सोडून बाकीचे कुठले टर्म आहेत, तर काय सांगा 3 आहे, 4 आहे, 5 आहे, नंतर 6 आपलं काय सांगा याच्यामध्ये आहे, 7, 8 लिहिलं नाही आहे ते आपण इथे लिहितो, 10 तिथे आहे त्यामुळे लिहायची गरज नाही. हे आपल्याला काय मिळालं सांगा, बी कॉम्प्लिमेंट मिळालं, म्हणजे आपल्याला दोन्ही झाले बघा, ए आणि बी कॉम्प्लिमेंट झालं. आता आपल्याला काय पाहिजे सांगा, तर ए इंटरसेक्ट बी त्याचं कॉम्प्लिमेंट. तर आपण काय काढले बघा, ए इंटरसेक्ट बी काढलेलं आहे. आता ए इंटरसेक्ट बी त्याचा जर कॉम्प्लिमेंट काढायचं असेल तर बाकीचे 2 आणि 6 सोडून याच्यात सगळे टर्म आपल्याला लिहावे लागणार. कुठले कुठले आहेत बघा, 2 सोडून 3 आहे, 4 आहे, 5, 7, 8 आणि 10. हे आपलं काय झालं सांगा, ए इंटरसेक्ट बीचा कॉम्प्लिमेंट, म्हणजे याच्यामध्ये हे 2 नंबर सोडून बाकीचे सगळे आपण काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. अशा प्रकारे तुम्ही सॉरी वेगवेगळी उदाहरणं काय करायची सोडवायचे, एकदम एकदम इझी आहे, फक्त प्रॉपर्टीज लक्षात ठेवा परफेक्ट. आणि आज आपण एवढंच घेऊया इंटरसेक्शन ऑफ सेट्स आणि त्याच्याशी रिलेटेड उदाहरणं तुम्ही काय करा. मलाही आवडलं तर सबस्क्राईब नक्कीच करा व लेटेस्ट व्हिडिओसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.